टीईटी परीक्षा घोटाळ्याला सुरुवात भाजप सरकारच्या काळात झाली असून त्याचा पुरवठा करण्याचं काम आम्ही केलंय आणि त्यातूनच सुपेला अटक करण्यात आली असून त्याच्या सर्व खात्याची चौकशी करून त्याच्या कायमस्वरूपी इलाज करणार असल्याचे वक्तव्य राज्यमंत्री बच्चू कडू यांनी परभणीत केलंय. बच्चू कडू आज लातूरला जात असताना त्यांनी परभणी येथील प्रहारच्या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी हे वक्तव्य केलंय. तर यशोमत ठाकूर यांनी बच्चू कडू यांच्यावर बुलढाणा येथे केलेल्या आरोपांवरताना मी पंचमहाभूतातला एक भूत आहे असं त्यांनी सांगितले. परभणी इथे उद्घाटन केलेलं आहे. निश्चितच एक सर्वसामान्यांना आधार देणारं कार्यालय चालू करणार. त्याच्यातून काही समस्या आल्या तर आपण राज्यस्तरावरच्या असेल तर त्याचा निपटारा आपण करू. आम्ही आपलं आमची ख्याती आहे. आम्ही निपटारा करण्यामध्ये सध्या महाराष्ट्रात काम करतो त्या पद्धतीनं समोर जातो. कार्यकर्त्याकडून त्याच अपेक्षा आम्हाला आहे तर त्यांनी सुद्धा या कार्यालयाचा सदुपयोग झाला पाहिजे, सामान्याला त्याचा आधार वाटला. टीईटी घोटाळा हा भाजपच्या सरकारमधला घोटाळा आहे आणि ज्यावेळेस टीईटीच्या परीक्षा भाजपच्या कार्यकाळात झाल्या त्याच प्रकरणात आता सुपेला अटक झाली. त्याच्या पूर्ण खाते चौकशी जो जिथं जिथं होता सुपे त्याची सगळी खाते चौकशी करणार आहोत.